विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय वारशा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आंतरराष्ट्रीय वारशा या पाठाचा अभ्यास करत असताना काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम पहिला मुद्दा म्हणजे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सूर्योदय होत असतो, पण त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि जगभरात काय परिणाम होतो ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली पृथ्वी गोलाकार आहे. पृथ्वीवर 360 रेखावृत्त आहेत. या 360 रेखावृत्तांचा आपल्यावर व जगभरातील असलेल्या लोकांवर देशांवर काय परिणाम होत असतो ते देखील आपण आज अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्तवर्ष 2016 या वर्षाला निरोप देत असताना व नवीन वर्ष 2017 या वर्षाचे स्वागत करत असताना जगभरामध्ये वेगवेगळ्या वेळी आणि कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या लोकांनी स्वागत केलं, त्या ठिकाणी कोणता वार होता, ते देखील आजच्या आपल्या या पाठाच्या अभ्यासामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रात्री 12 वाजल्यानंतर तारीख व वार बदलत असते, आपल्या सर्वांना माहीत आहे. जगभरामध्ये एकाच वेळी तारीख व वार बदलते का? नाही. तर बघा, एक मुद्दा आपल्या लक्षात घ्या की आपण पाहिलं होतं की पृथ्वी गोलाकार आहे. पृथ्वी गोलाकार असल्या कारणाने पृथ्वीवरती 360 रेखावृत्ते आहेत व जे रेखावृत्त सूर्यासमोर येईल त्या रेखावृत्तावर सूर्योदय होत असतो हे आपण सर्वांना माहीत आहे. व जे रेखावृत्त या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी सूर्याच्या असलेल्या विरुद्ध दिशेला जातं त्या ठिकाणी सूर्यास्त होत असतो, आपण हे लक्षात घेत असतो. तर पृथ्वीचे परिवलन चालू असल्या कारणाने सूर्योदय व सूर्यास्त या दोन वेळा आपणास ठाऊक आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीने रात्री 12 वाजण्याची वेळ जी असते त्या 12 वाजेच्या वेळेत आपण तारीख वार बदलत असतो. हे पृथ्वीच्या परिवर्तनामुळे हा मुद्दा या ठिकाणी आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचाच एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की जागतिक प्रमाण वेळ ही ग्रीनीज या रेखावृत्तावरून घेण्यात आलेली आहे. हे 0° रेखावृत्त आहे, आपण त्याला मूळ रेखावृत्त असं देखील म्हणत असतो. बघा, हे रेखावृत्त इंग्लंडमधील ग्रीनीज नावाच्या शहरातून गेलेले असल्या कारणाने त्याला ग्रीनविच किंवा ग्रीनीज रेखावृत्त असे आपण त्याला म्हणत असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की भारतीय प्रमाण वेळ ही अलाहाबाद जवळच्या असलेल्या म्हणजेच प्रयागराज, आता सध्या त्याचं नवीन नाव आहे प्रयागराज, प्रयागराज जवळच्या असलेल्या 82° 30' पूर्व रेखावृत्तावरून घेण्यात आलेली आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की भारतीय प्रमाण वेळ आणि जागतिक प्रमाण वेळ या दोन्ही प्रमाण वेळांमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 5.5 तासांचा फरक आपल्याला दिसून येतो. कारण दोन्ही ठिकाणची असलेली रेखावृत्तांमधलं जे अंतर आहे ते भरपूर आहे. कारण 0° रेखावृत्त व 82° पूर्व रेखावृत्त यामध्ये आपल्याला हा बराचसा फरक आपल्याला दिसून येतो. आपण ग्रीनीज रेखावृत्तापेक्षा 5.5 तास पुढे आहोत. आपल्याकडे 5.5 तास लवकर सूर्योदय होत असतो. हा मुद्दा लक्षात घ्या. धन्यवाद.